ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जेजुरी शहरातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून अनेक रस्ते तयार करून ते ग्रामीण भागाला जोडले जातील। ऐतिहासिक होळकर आणि पेशवे तलावाचे सुमारे 4.5 कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण आणि गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होईल। नियोजित उद्यानात ओपन जिम उभारण्यात येणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितलंय। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीतील ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर नियोजित बगीचा आणि अनेक वर्ष रखडलेल्या जेजुरी धालेवाडी रस्त्याचे भूमिपूजन पुरंदर हवलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत ऐतिहासिक काळात 350 वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी चिंचेची बाग निर्माण केली होती। त्यानंतर 15 वर्षांपूर्वी जेजुरी गडाच्या पाठीमागील टेकडीवर सुमारे 3.5 कोटी रुपये खर्चून स्वर्गीय पतंगराव आणि माजी आमदार कैलासवासी चंदुकाका जगताप यांच्या प्रयत्नातून बगीचा उभारण्यात आला होता। जेजुरी शहरात कोठेही उद्यान नसल्याने नागरिकांची गैरसोय निर्माण झाली होती। जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर जेजुरी नगरपालिकेच्या वतीने सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उद्यान तयार करण्यात येत असून या उद्यानाचं भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच जेजुरी ते धालेवाडी रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाला होता। धालेवाडी, कोथळे, भोसलेवाडी, रानमाळा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली होती। वाहनांना एजा करताना अक्षरशः कसरत करावी लागत होती। हा रस्ता व्हावा अशी अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती। जेजुरी पालिकेने सुमारे 1.75 कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता होता। या दोन्ही कामांचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्षा वीना सोनवणे, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, रुक्मिणी जगताप, महेश दरेकर, हेमंत सोनवणे, रवींद्र जोशी, महेश काळे, अलीम बागवान, सरपंच महेश खैरे, बापू भोर, ईश्वर दरेकर, पंकज निकुडे, सोमनाथ खोमणे, भगवान दिखले आदी उपस्थित होते। माजी नगरसेवक यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। आभार ईश्वर दरेकर यांनी मानले। संध्याकाळी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।